रंग माझा वेगळा मालिकेच्या चौदा जूनच्या भागात अतिशय थरारक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिक हा आयशाच्या लग्नाला कोर्टामध्ये हजर राहिलेला नसतो तेव्हा आयशाने कार्तिकची पोलीस कंप्लेंट करून पोलीस कार्तिकच्या घरी येतात आणि आयशाने त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे कार्तिकला सांगून पोलीस कार्तिकला घेऊन जातात तिकडे कार्तिक दीपाला तिने आज वडसावित्रीची पूजा का नाही केली असे विचारते तेव्हा दीपा ही इनामदारांच्या घरी येते तर श्वेता कार्तिकला पोलिसांनी पकडून नेल्याचे दीपाला सांगते ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो त्यानंतर दीपा लगेच पूजेचे सर्व सामान घेऊन वड सावित्रीची पूजा करायला निघते आणि हात जोडून देवाला बोलते की देवा माझ्या कार्तिकला वाचव तेव्हा दीपा ही वडाला साथ फेरे मारते आणि कार्तिकच्या सुटकेची प्रार्थना करते तेव्हा आता देव दीपाची हाक ऐकून कार्तिकला कसे सोडवणार तर तिकडे सौंदर्या वकील कामतांना क्षणाचाही विलंब न करता बोलावून घेते आणि आयशा कार्तिकची सर्व हकीकत वकील कामतांना सांगते तेव्हा आता कार्तिकला बाहेर काढण्यासाठी कामत त्यांच्या परीने आणि त्यांच्या हुशारीने कसे प्रयत्न करतात ता, आणि कार्तिकला कसे सोडवतात हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा